वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून 75,000 पदभरती 75,000 पदभरती वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून 75,000 पदभरती वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून 75,000 पदभरती 75,000 पदभरती 75,000 पदभरती वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून 75,000 पदभरती 75,000 पदभरती 75,000 पदभरती 2025 पासून 75,000 पदभरती 75,000 पदभरती वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून 75,000 पदभरती सर आमचं वर्णन राज्यसेवेसाठी जो वर्णनात्मक पॅटर्न 2023 लागू केलेला आहे आयोगाने तो आम्हाला 2025 लागू करण्याची ही आमची मागणी आहे आणि आमची मागणी CMO ने मान्य केलेली आहे. आम्हाला फक्त हा प्रश्न आहे की ती अंमलबजावणी कधी होणार आहे त्याची. आम्हाला आम्ही त्यासाठी CMO ना विनंती करत आहे की त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी. बस हीच आमची मागणी. सर जो 2023 जो UPSC ला जो सिलॅबस होता तो आम्हाला दिलेला आहे तर त्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ नाही मिळणार आणि यामध्ये माझं मत आहे की MPSC चा टक्का UPSC मध्ये वाढावा म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. परंतु आम्हाला पुरेसा वेळ नाही मिळत आहे तो अभ्यासक्रम म्हणून आम्हाला 2 वर्ष पुरेसा वेळ द्यावा ही आमची मागणी. माझं नाव प्राजक्ता ठाकरे. फेब्रुवारीला राज्यभरात MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन आयोजित केलेलं होतं. पुण्याचं आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे तरी पण पूर्ण राज्यभरात जिल्हा स्तरावर आंदोलन आयोजित केलेलं आहे. आम्ही अमरावतीचे सर्व विद्यार्थी जमलेलो आहे. आमच्या प्रमुख 2 मागण्या आहेत. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो पॅटर्न आहे वर्णनात्मक तो 2023 पासून लागू केलेला आहे. आमचं समर्थन आहे त्या पॅटर्नला. पण आमचं असं म्हणणं आहे की तो पॅटर्न 2023 पासून लागू न करता तो 2025 पासून लागू करावा. आणि दुसरी आमची अशी मागणी आहे की जे 75,000 पदभरती जे आहे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी शासनानं प्रॉमिस केलेलं आहे ते पदभरती प्रलंबित आहे. त्या पदभरतीला त्वरित गती देण्यात येऊन ते पद नोकरभरती त्वरित राबवावी. हे आमच्या 2 मागण्या आहेत. आणि जी पुण्याला होणारं जे आंदोलन होतं त्याला जे परवानगी नाकारलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो या माध्यमातून. आणि सरकारला विनंती करतो की जो वस्तुनिष्ठ पॅटर्न आहे तो 2025 कायम ठेवण्यात यावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो वर्णनात्मक पॅटर्न आहे आमचा त्या वर्णनात्मक पॅटर्नला MPSC चा बिलकुल विरोध नाही आहे. फक्त आमची विद्यार्थ्यांची सर्व MPSC च्या विद्यार्थ्यांची अशी न्यायोचित मागणी आहे की आम्हाला अभ्यासाला वेळ मिळावा जेणेकरून कोणासोबत पण अन्याय होणार नाही. जे पोरांनी अभ्यास केलेला आहे त्यांना पुन्हा क्लासेस लावा लावू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो वर्णनात्मक पॅटर्न आहे तो UPSC चा सिलॅबस आहे थेट मुख्य परीक्षेचा. तो खूप मोठा सिलॅबस आहे आणि विद्यार्थ्यांना खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागू शकते. त्यामुळे फक्त वेळ मिळावा 2 वर्ष किमान वेळ मिळावा जो 2023 पासून MPSC ने लागू केलेला आहे तो 2025 पासून लागू करावा. ह्या आमच्या प्रमुख 2 मागण्या आहेत आणि त्या आम्ही शासन दरबारी आता मागणी मांडणार आहे. माझं नाव चेतन जायले आहे. आम्ही सर्वजण MPSC करतो.